हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील। आज आपण बघणार आहोत कचोरी, मूग डाळीची एकदम टम्म अशी फुगलेली खस्ता कचोरी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत। चला तर जाऊया प्रोसेसला। इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे। ही मूग डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही मूग डाळ आपण एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ही स्वच्छ धुवून घेणार आहोत। धुवून झालेली आहे। आता पाणी ॲड करून ही डाळ आपण 2 तासासाठी रेस्टला ठेवणार आहोत, जेणेकरून ती डाळ छान फुलेल। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 4 मोठे चमचे तूप, चवीनुसार मीठ आणि पाणी। प्रथम एका भांड्यामध्ये मी हा मैदा काढून घेते। आपण याचा डो बनवून घेणार आहोत। ॲड करूयात तूप, तुपाच्या ऐवजी बटर वापरू शकता तुम्ही। चवीनुसार मीठ, हे सुके इन्ग्रेडियंट्स नीट मिक्स करून घेऊयात। आता थोडं थोडं पाणी ॲड करत याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। हे पीठ नीट मळून घ्यायचे, एकदम पाणी ॲड नाही करायचे। ह्याचा सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला। डो ऑलमोस्ट बनवून तयार आहे। हा आता मी 1/2 तासासाठी रेस्टला ठेवणार आहे। रेस्टला ठेवूयात। हा डो बनवण्यासाठी मी इथे 1/2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। 2 तासानंतर बघूयात हे डाळ नीट फुललेली आहे। आता आपल्याला ही डाळ नीट वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून। ही तर मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही डाळ काढून घेते आणि याची एक आपल्याला भरड करून घ्यायची आहे। जास्त एकदम बारीक पेस्ट अशी नाही बनवायची आहे, थोडीशी जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। दाखवते मी तुम्हाला, बघू शकता। एखादा डाळीचा कण राहिला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। चला तर स्टफिंगसाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी बेसन वापरलेलं आहे, अख्खे धणे, कसुरी मेथी, लाल तिखट, गरम मसाला पावडर, लिंबाचा रस, जिरे, चवीनुसार मीठ, बडीशेप, हिंग, साखर आणि आलं लसूण पेस्ट। चला जाऊया प्रोसेसला। इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करूयात धणे, जिरे आणि बडीशेप। हे नीट फुलू देऊया, याचा वास येईपर्यंत याला थोडंसं फ्राय करून घेऊयात। ॲड करूयात हिंग। याचं प्रमाण मी व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये ॲड करूयात बेसन। बेसन आपल्याला नीट भाजून घ्यायचे, त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे नीट फ्राय करून घ्यायचे। झालेलं आहे। ॲड करूयात गरम मसाला, तिखट, आलं लसूण पेस्ट, नीट मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात ही डाळीची भरड। ही जी आपण पेस्ट करून घेतली आहे ती ॲड करणार आहोत आणि नीट मिक्स करून घेऊयात। ह्या मसाल्याचं कोटिंग या डाळीला आलं पाहिजे। ॲड करूयात लिंबाचा रस, साखर, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि नीट मिक्स करून घेऊयात। ही आता गोल्डन ब्राऊन कलरची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि हे थोडंसं सुकं व्हायला हवं। हे जे मिक्सचर आहे ते झालेलं आहे, बघू शकता। मस्त 30 मिनिट झालेले आहेत। इकडं आपले डो बनवून तयार आहे, एकदम सॉफ्ट असा झालेला आहे। हातावरती थोडंसं तूप
तेल किंवा बटर घेऊन हे नीट मळून घेऊयात, मळून झालेलं आहे। आता हे स्टफिंग पण थोडंसं थंड झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून आता या कणकीपासून आपल्याला थोड्याशे लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि बोटाच्या सहाय्याने याची एक पारी बनवून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग ॲड करायचे आहे। 1 ते 1.5 चमचा स्टफिंग मी इथं वापरलेला आहे। त्याचे काट सील करून घ्यायचे आहेत आपल्याला। आपण जशी पुरणपोळीमध्ये पुरण भरतो ना त्याच पद्धतीने हे भरून घ्यायचे स्टफिंग आपल्याला। मस्त। आणि आता दोन्ही तळ हाताच्या मदतीने आपल्याला कचोरी बनवून घ्यायची आहे। जास्त फोर्सफुली याला प्रेस नाही करायचं आहे, एकदम अलगद सॉफ्ट असं प्रेस करायचं आहे आणि मध्ये थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे। कचोरी बनवून तयार आहे। याच पद्धतीने मी बाकीच्या कचोऱ्या पण बनवून घेते। मस्त। हा गोळा एकदम मऊ सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे काट निघणार नाहीत किंवा ती फुटणार नाही फ्राय करताना। पारी बनवून तयार आहे। त्याच्या सेंटरला आपण हे स्टफिंग ठेवून हे सील करून घेऊयात। आणि कचोरी ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस त्याचा सेंटर थोडासा जाड ठेवला तरी चालेल। जास्त फोर्सफुली याला प्रेस नाही करायचे। कचोरी बनवून तयार आहे। इकडे मी कचोरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचे। एकदम कोमट अशा तेलामध्ये आपल्याला या कचोऱ्या तळण्यासाठी टाकायच्या आहेत। कचोरी तळताना पेशन्स खूप लागतात। जर तेल खूपच गरम केलं तुम्ही तर काय होईल, कचोरी वरून फुलेल किंवा वरून ब्राऊन कलरची होईल पण आतमध्ये अशी कच्चीच राहील। 2 कचोरीमध्ये बऱ्यापैकी अंतर ठेवा किंवा मावतील एवढ्याच कचोऱ्या त्याच्यामध्ये टाका। आणि कचोऱ्या तळताना फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे। लो फ्लेमवरती आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायचे आहेत, तरच या टंब फुगतील, नाहीतर अशा चपट्या किंवा न फुगलेल्या बनतील कचोऱ्या। झारीच्या साहाय्याने आपल्याला असं वरून तेल टाकून घ्यायचे। कचोऱ्या पलटून झालेल्या आहेत, ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता एकदम अशा टम्म फुगतायत। दोन्ही बाजू लो फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त फुललेल्या आहेत कचोऱ्या। कचोरी बनून तयार आहे। तुम्हाला मी एक दाखवते, हे बघा मस्त फुललेले आहे। काढून घेते एका डिशमध्ये। अशा पद्धतीच्या कचोऱ्या बनवून तयार आहेत। या तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता। एक कचोरी मी फोडून तुम्हाला दाखवते, एकदम अशी क्रिस्पी अशी झालेली आहे, मस्त फुगलेली आहे। आणि आतलं स्टफिंग पण एकदम असं भरपूर असं आतमध्ये दिसतंय। एकदम अशी फुललेली कचोरी बनवून तयार आहे। रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।